आज दिवाळी पाडवा आहे आणि त्यानिमित्ताने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दिवाळी पाडवा नेमका कसा साजरा करतायत, नवनीत राणांना पाडव्याचं गिफ्ट नेमकं काय मिळालं, पाहुयात राणा दाम्पत्याचं दिवाळी सेलिब्रेशन। नमस्कार सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा। आज दीपावली पाडवा आहे आणि दीपावली पाडवा म्हणजे पती पत्नीचं जे नातं आहे ते असंच कायम राहो, प्रेम संबंध काय नेहमी आयुष्यभर तसंच राहावं। आणि आज पाडव्याच्या दिवशी पत्नी पतीला औक्षण करून आरती करून पत्नीला जे आवडतं गिफ्ट आहे ते गिफ्ट पती पत्नीला देतो। आणि आज जे आपण आलेलो आहो ते अमरावतीच्या लोकप्रिय खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा, आपण त्यांच्या घरी आलो। नुकतंच नवनीत राणा यांनी आमदार रवी राणा यांचं ऑक्शन केलं आणि आमदार रवी राणांनी गिफ्ट सुद्धा दिलेलं। आता ते गिफ्ट काय आहे तर मला माहीत नाही, आता नवनीत राणा सांगतीलच आपल्याला। आधी तर सांगा कशी दिवाळी साजरी झाली? दिवाळी आमची दिवाळी तर ॲक्च्युली एक महिना अगोदरच आम्ही दिवाळी सुरुवात केली, कारण की आम्ही लोकप्रतिनिधी असल्यानंतर आमची तयारी जी असते मेजॉरिटी शेतकरी शेतमजदूर गरजू लोक आदिवासी लोक त्यांची दिवाळी कशी साजरी झाली पाहिजे आणि त्यांची तयारीमध्ये आम्ही एक दोन महिने पहिलेपासून दिवाळी सुरू करून देतो। ते गिफ्टिंग इज नॉट इम्पॉर्टंट, लोकांच्या चेहऱ्यावर स्माईल आणणं आणि आम्ही नेहमी आपला खुशी लोकांच्या चेहऱ्यावरच शोधतो आणि तीच माझी दिवाळी। आणि दिवाळी दोन महिने पहिलेपासून आम्ही सुरुवात केली, पण रवीजी 24 तास आम्ही कामामध्ये भिन्न असतो आणि त्याच्यामध्ये जेव्हा गरजू लोकांच्या चेहऱ्यावर हासा पाहतो तेव्हा आम्हाला वाटतं आमची खरी दिवाळी तिथेच आहे, नाही तर लोक राम आएंगे तो अंगणा सजाऊंगी या पद्धतीने जेव्हाही आम्ही संध्याकाळी असते तर रांगोळी वेगळी वेगळी पद्धतीची घरी असतात, ते केली मग दिये लावले, ऑफिसमध्ये जातो ऑफिसमध्ये दिये लावतो, कारण हे जे खुशी आहे जे राम आएंगे तो आजपर्यंत एवढे इतिहासमध्ये रामाला आपण सगळे आठवून ठेवतो आणि त्यांची खुशी आजही सुद्धा आमची पिढी मनवते आणि हेच अशीच पद्धतीची येणारे भविष्य जोडेही पिढ्या आहे त्यांनी सुद्धा अशीच पद्धतीची दिवाळी प्रत्येक वेळी साजरी केली पाहिजे लोकांच्या चेहऱ्यावर हसा देण्यासाठी। सोबत आमदार रवी राणा आहे, तुमची कशी दिवाळी साजरी झाली आणि काय गिफ्ट दिलं तुम्ही? नाही बिलकुल, दिवाळी मला असं वाटते आमचं कुटुंब म्हणजे संपूर्ण गोरगरीब कुटुंब शेतकरी शेतमजूर अपंग मतिमंद अंध सगळ्यांसोबत आम्ही दिवाळी साजरी केली। बायकोला आतुरता असते की आपण एखादं गिफ्ट दिलं पाहिजे आणि ते गिफ्ट मी दिलेलं आहे पण तुम्हाला सांगणार नाही काय दिलं, पण त्यांचं गिफ्टसोबत आणखी एक मागणी असते की 2 दिवस आम्हाला कुटुंबासहित द्या। परिवारामध्ये जेव्हा लोकांसाठी काम करतो 12 महिने तर दिवाळीनंतर 2 दिवस मुलांसोबत त्यांच्यासोबत दिले पाहिजे, हे गिफ्ट त्यांची प्राथमिकता राहते। आज जे गिफ्ट दिलं ती एक परंपरा आहे की बायकोला एक गिफ्ट दिलं पाहिजे, ते दिलं आणि 2 दिवससुद्धा तो वेळ जो पाहिजे तो वेळसुद्धा आम्ही काढू आणि मुलांसोबत 2 दिवस कुठेतरी एकांतामध्ये कुठेतरी असं वाटलं पाहिजे की दिवाळीनंतर केलेले कमिटमेंट पूर्ण करावं लागते घरात, ते पूर्ण मी करणार आहे। 12 वर्षात केलं का कधी? मला वाटते ॲज ए बायको एक एक्स्ट्रीम लेवल असते एक्सपेक्टेशनची आणि तो आता वस्तूंमध्ये नाही आहे, आता तो काळामध्ये राहिली आहे, ती वेळ जे जीवनात पाहिजे, कारण एवढा बिझी शेड्यूल असते, ते बिझी असतात मी बिझी असते मुलांना आमच्याकडनं एक्सपेक्टेशन आहे, तर आता गिफ्ट आमच्यासाठी नेहमी मुलांचं आणि माझी एकच गिफ्ट असते की बा आम्हाला वेळ कधी भेटणार, आमचे आईवडिलांना आम्ही वेळ कधी देणार, हे जीवन आता खूप महत्त्वाचं आहे त्याच्यासाठी आम्ही जगत आहे। तर मी नेहमी माझं प्रायोरिटी असते की संध्याकाळी जेव्हा जेवण करतो तर आमचे सासू सासरे आमच्यासोबत बसले पाहिजे, आम्ही जेवण करत असताना ते आमच्यासोबत बोलले पाहिजे, पूर्ण दिवसाची माहिती त्यांना दिली पाहिजे, चर्चा केली पाहिजे, तो सगळ्यात मोठा आनंद असते। तर मला वाटते त्याच्यापेक्षा जास्त मोठा गिफ्ट कोणाच्या आयुष्यामध्ये नाही आहे, परिवार जेव्हा सोबत असते तो सगळ्यात आनंदाचा वेळ असते। माझ्या मनात एक प्रश्न आहे, 11 वर्षापासून तुम्ही गोरगरिबांची दिवाळी साजरी करण्यासाठी किराणा वाटता, म्हणजे जवळपास 1500 रुपयाचा किराणा असतो ज्याच्यामुळे ते एक आनंद येतो गोरगरिबांच्या चेहऱ्यावर, ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि का सुचली?
असं आहे, मी माझे वडील हमाली काम करत होते, मार्केटमध्ये हमाली काम करणारा व्यक्ती, त्याचा मुलगा आमदार झाला. आणि ते दिवस मी पाहिले की एका टिनाच्या रूममध्ये 10x15 रूम, त्याच्यामध्ये आम्ही 6 लोक कुटुंबातले राहत होतो. आणि वडील माझे आतापर्यंत म्हणजे आमदार बनायच्या आधीपर्यंत सायकलनीच, म्हणजे त्यांच्यावर सायकलही होती, भाड्याने सायकल घ्यायची, मग स्वतःही सायकल घेतली. तर अशा प्रकारचं कुटुंबामध्ये फराळाचं बनवायचं तर एकदम ते कट कट टू कट बनवत होतं की बाबा त्या दिवशीच ते पुरलं पाहिजे, दुसऱ्या दिवशी ते उरत नव्हतं. आणि कपडे घ्यायचे तर मग कोणाला घ्यायचे, बहिणीला घ्यायचे की भावाला घ्यायचे की मला घ्यायचे. तर अशा पद्धतीचे जेव्हा दिवस पाहिले आणि त्या दिवसातून आजही डोळ्यामध्ये ते दिवस पाहिल्यानंतर आठवते की गरिबी कशाला म्हणतात. आणि ती गरिबी पाहिल्यानंतर मी ठरवलं होतं जेव्हाही मी कुठल्याही क्षेत्रामध्ये उंची गाठेल तर सगळ्यात आधी त्या उंचावरून मला गरीब दिसले पाहिजे, सर्वसामान्य जनता दिसली पाहिजे. ते शेतकरी असू द्या, शेतमजूर असू द्या, कामगार असू द्या, अपंग, अंध, मतिमंद, आणि ते माझ्या रक्तामध्ये आणि डोक्यामध्ये बसलेलं आहे की मी माझ्या 15-16 वर्षावर मी किराणा वाटतो. आणि अनेकांना कोणाची बिमारी आहे, शिक्षण आहे, कोणाचं लग्न आहे, नेहमी सातत्यानं त्यांना मदत करतो. अनेकदा मी माझ्या कमवलेल्या प्रॉपर्ट्यासुद्धा विकल्या आणि ते विकून किराणा भरला, कारण की कोरोनाच्या काळामध्ये फायनान्शियली सगळे प्रॉब्लेममध्ये होते. तर तेव्हा मी माझी प्रॉपर्टी विकून गोरगरिबांना किराणा वाटला, त्यांना मदत केली. तर मला असं वाटतं की कधी खंड नाही पडू, कधी खंड पडू दिला आणि कधी पडणारही नाही. मी जिथपर्यंत जिवंत आहे, जिथपर्यंत माझ्या शरीरामध्ये जीव आहे, तिथपर्यंत गरिबांच्या शेवटच्या टोकापर्यंत मी त्यांना मदत करत राहील. आणि मला असं वाटते माणूस किती जगला त्याला महत्त्व नाही आहे, किती लोकांसाठी जगला हे जास्त महत्त्व आहे. आणि मी माझं एक नेहमी माझं म्हणणं राहते की गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही. काय शुभेच्छा द्याल? मी नेहमी एकच सगळ्यांना म्हणते की स्माईल जीवनात सगळ्यात मोठा गिफ्ट आहे जे देवानी आपल्याला दिलेलं आहे. आनंदात राहा आणि आपले लोकांनाही सुद्धा आनंदात ठेवा. ह्याच्यापेक्षा मोठी दिवाळी आपले कोणाची कधी होऊ शकत नाही, कारण फॅमिली खूप महत्त्वाची आहे. तर मला वाटते स्माईल ABP माझाचे सगळे प्रेक्षकांना दिवाळीची मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आपण हसत राहा आणि ABP माझाचे जोडही एडिटर्स, फ्लोअरवर काम करणारे रिपोर्टर्स, कॅमरामॅन, जोडही ऑफिसमध्ये काम करणारे, त्यांना सगळ्यांना मनापासून माझ्याकडनं, रवीजीकडनं, माझे पूर्ण कुटुंब अमरावती जिल्ह्याकडनं, खासदार म्हणून आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते. हॅपी दीपावली. ह्या होत्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा ज्यांनी दिवाळी पाडवानिमित्त ABP माझाची खास बातचीत केली. कॅमेरामॅन अमोल देशमुख, प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.